कधी कधी गंमत वाटते, कुतूहल वाटतं की अरे च हीच ती माणसं आहेत का ज्यांना आपण बाहेर आदर्श वगैरे मानतो. निनांद्याला 12 बुद्ध्या असतात, ज्याला नांदायचंच नाही तो 12 कारण सांगतो. समजा जर आमच्याकडचा पुरुष नेता गेला तर तो कोणाचं नाव घेईल? तर तो सन्मान्य संजयराव साहेबांचं नाव घेईल. समजा युवा सेनेतला कोणी गेला तर कोणाचं नाव घ्यायचं? वरुण सरदेसाईंचं. आणि समजा जर महिला नेता गेली तर कोणाचं नाव घ्यायचं? तर सूक्ष्म आमदारांचं. स्क्रिप्ट रायटरला माहिती आहे की सन्मान्य संजयराव साहेब असतील किंवा मी असतील, आम्ही छातीचा कोट करून शिवसेनेसाठी एक चिलखत म्हणून लढण्याची तयारी ठेवली आहे. ताई, आता जवळपास तुम्हाला शिवसेनेत येऊन आता वर्ष झालेलं आहे, तुमचीही वर्षपूर्ती शिवसेनेमध्ये होती आहे, तर शिवसेनेतला गेल्या वर्षभरातल्या अनुभवाचं वर्णन तुम्ही कसं कराल? 28 जुलैला आता मला एक वर्ष पूर्ण होईल. 11 महिन्यांचा प्रवास मी पूर्ण केलेला आहे. या 11 महिन्यात जग नव्याने बघायला मिळालं, माणसं नव्यानं बघायला मिळाली, सगळ्याच लोकांचे पाय किती मातीचे असतात तेही बघायला मिळाले, निष्ठावान कोण असतात आणि अगदी जिकडे हवा तिकडे थवा असे लोक कोण असतात तेही फार जवळून बघायला मिळाले. राजकारण आम्ही जसं समजतो, म्हणजे 10 महिन्यापूर्वी मीही सर्वसामान्यांच्या सारखी आम्ही जसे पारावर गप्पा मारताना राजकारणाबद्दल बोलणे, क्लासरूममध्ये बोलणे, इतकं राजकारण सहज नाही. ते वरून जेव्हा आपण बघतो त्यावेळेला ते वेगळं दिसतं. आत ज्यावेळेला त्या सिस्टीममध्ये असतो त्यावेळेला कधी कधी गंमत वाटते, कुतूहल वाटतं की अरे च हीच ती माणसं आहेत का ज्यांना आपण बाहेर आदर्श वगैरे मानतो, अशाही प्रकारचं वातावरण असतं. पण एक नक्की की या 11 महिन्यात मला महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय पोत नव्याने समजून घेण्यासाठी मदत झाली. आणि या 11 महिन्यामध्ये मला निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने एक सर्वसमावेशक, कारण ओळख आधीच होती पण ती सर्वसमावेशक ओळख या पक्षाने दिली, त्याबद्दल निश्चितपणे मी पक्षप्रमुख आणि पक्षातल्या तमाम सहकाऱ्यांचे, मग ते आमचे सन्मान्य संजय राऊत साहेब असतील, सचिन भाऊ आहिर असतील, अनिल परबजी असतील, रवींद्र वायकर असतील किंवा वैभव नाईक असतील, ओमराजे निंबाळकर असतील, या सगळ्याच मंडळींचे आभार मानले पाहिजेत. कारण ही सगळी माणसं पावला पावलावर माझ्यासोबत आहेत. आमच्या संजनाताई घाडी त्यासुद्धा फार मेहनतीने लढत आहेत आणि निकराची झुंज देत आहेत. जसे म्हणजे साथ देणारे लोक आहेत तसे पायात पाय घालणारे लोक पण तुम्हाला भरपूर अनुभव या काळामध्ये आले असतील. पायात पाय घालणारे लोक म्हणण्यापेक्षा ना, ज्यांना पक्षाबद्दल काही घेणं देणं नाही किंवा ज्यांचा एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात आहे, किंवा जे म्हणजे आता नसतील असे कोणी, जे इकडे तनाने थांबलेले होते, मनाने केव्हाच तिकडे गेलेले होते, कारण तिकडच्या पुढच्या संधी ज्यांना सगळ्यांना खुणावत होत्या, अशा लोकांना जाताना काही कारणं सांगायची असतात, बिलं फाडायची असतात. आणि मी ते शिवतीर्थावरही म्हटलं होतं की निनांद्याला 12 बुद्ध्या असतात, ज्याला नांदायचंच नाही तो 12 कारणं सांगतो. तर तशी 12 कारणं सांगणारी जी माणसं आहेत त्यातली एक ठरलेली कारणं आहेत आमच्याकडे बाहेर जाताना. समजा जर आमच्याकडचा पुरुष नेता गेला तर तो कोणाचं नाव घेईल? तर तो सन्मान्य संजयराव साहेबांचं नाव घेईल. समजा युवा सेनेतला कोणी गेला तर कोणाचं नाव घ्यायचं? वरुण सरदेसाईंचं. आणि समजा जर महिला नेता गेली तर कोणाचं नाव घ्यायचं? तर सूक्ष्म आमदारांचं. तर असे 3 लोक त्यांनी हेरून ठेवलेले आहेत आणि ते 3 अशा पद्धतीने हेरलेले आहेत की कदाचित त्यांच्या स्क्रिप्टमध्ये ते सांगितलेलं असतं. कारण स्क्रिप्ट रायटर जे आहेत त्यांना भीती यांचीच आहे. कारण स्क्रिप्ट रायटरला माहिती आहे की सन्मान्य संजय राऊत साहेब असतील किंवा मी असतील, आम्ही छातीचा कोट करून शिवसेनेसाठी एक चिलखत म्हणून लढण्याची तयारी ठेवली आहे. टेन्नी कॉस्ट आमचं काय व्हायचं ते होऊ देत, पण आम्ही लढणार आहोत असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला प्रत्येकाने एक स्ट्रोक मारायचा. म्हणजे तुम्ही बघितलं असेल बघा की एक माणूस रस्त्याने जात होता आणि त्याच्यासोबत एक छोटंसं बकरीचं पिलू होतं आणि त्याला एकाने विचारलं, अरे काय रे गाढव कशाला घेऊन चाललायस? अरे बापरे गाढव आहे का? थोडंसं पुढे गेला मग पुन्हा त्याला सांगतायत, अरे तुला कळतो की नाही, अरे हे मेलेलं जनावर कशाला घेऊन चाललायस? अरे हे तर जिवंत जनावर आहे. आणि 4-5 लोक ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्याची खरंच मनस्थिती खराब होते की अरेच एवढ्या सगळ्या चुका असतील का? इतक्या वेळा आपण चुकलोय का ओळखण्यामध्ये? असा काहीतरी भवताल संभ्रमित करण्याचे प्रयत्न हे स्क्रिप्ट रायटर असणाऱ्या रेशीमबागेतल्या आमच्या सगळ्या काय म्हणता येईल त्याला शेजाऱ्यांकडून, ही चुलत किंवा सावत्र भावंड नाहीयेत, तर आमच्या ह्या सगळ्या एकेकाच्या शेजार धर्म ते फार चांगला निभावत आहेत.